नमस्कार, मी अक्षय लोटणकर. सगळ्यात आधी आभार, थँक यू सगळ्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिली मेंबर्सना, जो सपोर्ट, जो तुम्ही प्रतिसाद गेल्या माझ्या त्या सिरीजला दिला आहे. ती माझी पहिली सिरीज होती जेव्हा मी काहीतरी असं बोललोय आणि मी स्वतः रेकॉर्ड करून काहीतरी सांगितलंय. माझा ऑगस्टमध्ये, ऑगस्ट एंडला माझा बर्थडे झाला. मग मी विचार केला की काहीतरी असं स्पेशल केलं पाहिजे आपल्या बर्थडेला. नाही, मी कुठलीही गोष्ट विकत घेणार नाही किंवा मी काही स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पार्टी इथे तिथे करणार नाही आहे. पण काहीतरी एक असं फिटनेस ओरिएंटेड की मला स्वतःला काहीतरी असं माझ्याबद्दल असं काहीतरी प्रूव्ह करायचं होतं. सो ही माझी जी हॉबी आहे दॅट इज सायकलिंग. मला सायकल चालवायला भरपूर आवडते. ही मी गेले 2-2.5-3 वर्ष करतोय. मी एक 40-50 किलोमीटर, 60-30 असे छोटे मोठे राईड्स करत होतो. म्हटलं आता काहीतरी वेगळं करायचं. सो मी आत्ता एकटं, म्हणजे सोलो राईड जी आहे ती जर्मनीतली मी माझी पहिल्यांदा करतो आहे. ती आहे ती होती ही राईड जी होती ती होती ती 207 किलोमीटरची. सो आता काही वेळ न घालवता बघूया आपण माझी जर्नी कशी झाली आहे ते. सकाळचे 9 वाजले आहे तिकडे आणि आजची जर्नी जी आहे ती असणार आहे अराउंड 116 किलोमीटरची. फ्रिडरिक्शाफनहून बुकलो. मला त्या जर्नीत गुगल मॅपमध्ये जेव्हा मी टाकलं तेव्हा मला दाखवते ती जर्नी 6.5 तासाची. आणि वेदर, वातावरण पण खूप छान आहे. 24 डिग्री दाखवत आहे मला. आत्ता सध्या 12 डिग्री आहे पण दुपारी तर दाखवत आहे की 24-25 डिग्री होईल. तर छान सुंदर वातावरण असणार आहे. डोंगरांच्या अधूनमधून चाललो आहे मी मस्तपैकी. आजच्या जर माझ्या स्वारीबद्दल बोलणं झालं तर ही बघा, मी ह्या सायकलवरनं जाणार आहे. ही बेसिकली आहे बिटवीनची 520 हे मॉडेल आहे. काय काय माउंट केलंय मी फक्त तुम्हाला सांगतो. इकडे मी लावणार आहे माझा मोबाईल. इकडे डाव्या साईडला ह्या डाव्या कप्प्यात माझं पॉवर बँक आहे. उजव्या कप्प्यात मी सगळं टूल सेट घेतलं आहे. इन केस जर मला कुठे काही पंक्चर झाला किंवा काही झाला तरी मला ते कामाचं आहे. ही मेन लाईट, हा जो गोप्रो आहे तो मी इकडे फिक्स करणार. हे सीट, सीटचं कुशन, हे लॉक. आणि इकडे मी घेतले आहेत माझे कपडे. इकडे कपडे घेतले आहेत. एक पाण्याची बाटली इकडे घेणार. हा पंप, अगेन जर काही पंक्चर वगैरे झालं तर. त्या व्यतिरिक्त ही एक बॅग आहे ज्याच्यामध्ये माझा लॅपटॉप, ज्याच्यामध्ये माझे बाकीचे कपडे आहेत आणि बाकीचं सगळं सामान, टॉयलेटरीज वगैरे सगळं सगळं सगळं. आता काही कसलाही वेळ न घालवता वेळ झाली आहे निघायची. थेट रस्त्यावर जाऊया आणि मग बोलूया आपण. सध्या तरी सगळं ठीक आहे. वेदर खूप छान आहे, सगळं काही चांगलं आहे. सो मी ब्रेक काही घेणार नाही आता. जोपर्यंत पहिला मी थकत नाही आहे तोपर्यंत मी ब्रेक घेणार नाही आहे. ऑलमोस्ट 2 तास होत आले आणि माझे आता 30 किलोमीटर झाले कम्प्लीट. आणि अजूनपर्यंत ब्रेक नाही घेतलाय. मध्ये फक्त थोडा सीटने प्रॉब्लेम दिला. त्याचा स्क्रूचे थ्रेडिंग्स निघालेले, तो चेंज केला मी आणि लगेच मग कंटिन्यू केली जर्नी. पण ॲज सच काही ब्रेकफास्ट करायला किंवा पाणी प्यायला किंवा असं काही मी अजूनपर्यंत ब्रेक घेतला नाही आहे. जोपर्यंत मी पहिल्या स्ट्रेचमध्ये जितकं मी पुश करता येईल मला तेवढं मी करतो आहे. माझं टार्गेट आहे की मला अजून 20 किलोमीटर करायचं आहे की मी ऑफिशियल एक शांत कुठेतरी एक कॅफेमध्ये जाऊन मी काहीतरी खाईन किंवा ब्रेक घेईन त्या अगोदर. आणि त्यानंतर जे 116चं जे टोटल आजचं टार्गेट आहे ते राऊंड अबाउट जर मी केलं तर अंदाजे 120 मी पकडून चालतो आहे. सो पहिले 50 किलोमीटर नंतर ब्रेक आणि त्यानंतर 35 किलोमीटर नंतरचा ब्रेक आहे. जंगल आहे प्रॉपर एकदम, हवा छान आहे, झाडं छान आहेत म्हणून ऊन वगैरे अजूनपर्यंत लागत नाही आहे. मेन रोडवरती गेलं, सिटीमध्ये गेलो की लगेच स्पीड कमी होतो आहे कारण पावला पावलावरती सिग्नल्स आहेत, लागतातच आहेत, गर्दी आहे थोडी लोकांची. पण असे रूट लागल्यावरती मस्त वाटतं, काही कोणाचा त्रास नाही काही नाही. ॲव्हरेज स्पीड पण छान मेंटेन होतो, थकवा जाणवत नाही. सो आतापर्यंत तरी मजा येते, बघूया पुढे.
ह्यांचे हायवेज खूप वेगळे आहेत. ह्यांच्या हायवेजच्या आजूबाजूला पण तुम्हाला असे रूट्स नाही दिसणार. हे स्पेसिफिकली छोट्या गाड्यांसाठी आणि हे डोंगरांच्या मधून गावात छोट्या छोट्या गावांच्या मधून हे काढलेले रूट्स आहेत. जर्मनी तिथे तुम्हाला ए टू झेड वरतून ते खालपर्यंत तुम्ही कुठेही कसंही तुम्ही सायकलने ट्रॅव्हल करू शकता. सो एक्झॅक्टली 3 तासानंतर मी ब्रेक घेतलेला 55 किलोमीटरच्या नंतर. 10-15 मिनटाचा ब्रेक घेतला, कॉफी प्यायलो, काहीतरी खाल्लं आणि आता जस्ट 2-3 मिनटात निघेन. थोडं थकायला होतं आहे, 3.5 तास अजून आहेत, अजून 60-65 किलोमीटर करायचं आहे, बट ठीक आहे, काही अजून प्रॉब्लेम नाही आहे वेगळा. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथपर्यंत बघितलं. आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडलाय तर प्लीज तुम्ही ते सबस्क्राईब बटन दाबा, प्लीज लाईक करा आणि तुम्हाला जे सांगायचे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की मी काय व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी ऍड करू शकतो का, कुठे लॅक करतोय का, काही कमी पडतंय, काही जास्त आहे, काय नाहीये. तुमचे जे काय एक रिव्ह्यूज आहेत, एक फीडबॅक आहे, तो प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा, मला कळू दे, म्हणजे मी त्याच्यात काहीतरी एक सुधारणा करू शकतो. सगळा जो थकवा आहे तो त्या शेवटच्या सेटला येतो, बस तसंच काहीतरी फील होत आहे मला. आणि त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे पाणी संपलंय माझ्याकडे.